पंतप्रधान जनधन योजनेचे जनक अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गीतेंना पंतप्रधानांच्या हस्ते उत्तम प्रशासकाचा पुरस्कार मिळणार आहे. गीतेंच्या प्रयत्नामुळेच ग्रामीण भागातल्या लोकांचं बँक खातं उघडून त्यांच्यापर्यंत सरकारी योजना पोहोचवण्यात यश मिळालं. त्यांचाच प्रयोग देशपातळीवरती जनधन योजना म्हणून आणलाय. यानिमित्तानं गीते दाम्पत्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी. या सोहळ्याला आपण हजर राहत आहात, हा सोहळा हा पुरस्कार कोणत्या गोष्टीसाठी असणार? मी 2011 ते 2014 अगरतळाचा कलेक्टर होतो, तेव्हा दुर्गम डोंगराळ भागामध्ये आदिवासी भागामध्ये शासकीय योजना लोकांपर्यंत कशा पोहोचव्यात. बँकेचं नेटवर्क नव्हतं, इंटरनेटची सुविधा नव्हती, तर प्रत्येक 3.5 लाख कुटुंबाचे बँक अकाउंट ओपन करून 18 स्कीमचा लाभ आपण त्यांना थेट बँकेच्याद्वारे दिला आणि आधारसोबत त्याचं लिंकेज केलं. हे आपण 2013-14 प्रकल्प केला आणि पुढे चालून आपली जी प्रधानमंत्री जनधन योजना आलेली आहे त्या स्वरूपाची योजना आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवली. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आणि अतिशय दुर्गम भागामध्ये ही योजना राबवल्यामुळे आणि 100% लोकांना आपण कव्हर केल्यामुळे टोटल फायनान्शियल इन्क्लुजन हा प्रकल्प आहे, त्यासाठी अवॉर्ड दिला जातो. जनधन योजना असेल पंतप्रधानांची, त्याचा जन्म जो आहे तो एका मराठी अधिकाऱ्याने घातलेला आहे आणि त्याचमुळे त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांच्यासमोर आव्हान आहे ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ते कशाप्रकारे कमी करण्यासाठी प्रयत्न करतात ते पाहावं लागणार आहे. मात्र सरकारची जी पाठीवर थाप मिळणं गरजेची होती ती थाप मिळते आणि अशामुळेच प्रोत्साहन जे आहे ते अधिकाऱ्यांचं वाढत जात आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.